सरकारी वकील प्रदीप गरज यांची माहिती आपण ऐकूया। आज न्यायालयामध्ये काय झालं याबद्दल काय अधिकची माहिती देताय? आज न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या। आमची मागणी पोलीस कस्टडीची होती, तर आमच्या प्रेयर प्रमाणे आम्हाला आणखीन 8 दिवस पोलीस कस्टडी पाहिजे होती। पोलीस कोठडी का नाकारली? पोलीस कोठडी का नाकारली गेली? न्यायालयाचं म्हणणं असं आहे की आम्हाला पूर्ण आम्हाला जी संधी दिलेली तेवढंच आम्ही तो तपास पूर्ण झालेला आहे आमचा, म्हणून पुढील तपासासाठी त्या आरोपीची कस्टडी नको आहे। न्यायालयीन कोठडीमुळे जामिनाचा मार्ग मोकळा झालाय का? न्यायालयीन आता जामिनाचा अर्ज ते केव्हाही करू शकतात, पण जनरली न्यायालयीन कोठडी झाली की ते जे आरोपीचे वकील आहेत ते म्हणतील आता तपासासाठी आरोपीची का आवश्यकता नाही, आम्हाला जामीन द्या। पुढे नेमकं काय घडू शकतं असं आपल्याला वाटतं प्रदीपजी? नाही, कारण जामीन हा फक्त काय तपासासाठी आवश्यकता नाही असं ते म्हणतील तर होऊ शकत नाही, कारण जामीन देण्यासाठी वेगळे वेगळे निकष आहेत, त्या सगळ्या निकषांवर ती केस बसते जामीन देण्यासाठी हे बघायला पाहिजे न्यायालयाने। प्रदीपजी, सत्र न्यायालयामध्ये अर्ज केल्यानंतर सरकारची काय भूमिका राहील? सरकार त्याला विरोध करणार, कारण आमचा तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे, ते आरोपी तपास अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करत नाही आहे। प्रदीपजी, तुम्हाला कोठडी का हवी आहे? तपासात काय निष्पन्न व्हायचं बाकी आहे? बाहेर आलेले आहेत ते, जे गोव्याला राहिलेले, त्यांचा पुण्याचा तपास बाकी आहे, त्यांचा जो तांत्रिक सीडीआर त्यांचे जे आहेत, त्यांचे एकमेकाशी झालेले टेलिफोन कॉल, या सगळ्याच्या बाबतीत त्यांना आमने सामने करून आम्हाला त्यांची इंट्रोगेशन करायचं आहे, आणि त्यासाठी कस्टडी आणि न्यायालयीन कस्टडी जरी झाली तरी पोलिसांना कोण तपासापासून रोखू शकत नाही, कारण जर पोलिसांना असं वाटलं की त्याला आता प्रत्यक्ष त्याची समोर तपास केला पाहिजे, इंट्रोगेशन केलं पाहिजे, तर पोलीस न्यायालयात अर्ज करू शकतात की आम्हाला त्याला भेटण्याची आणि त्याचा आणखीन तपास करण्याची परवानगी मिळाली। प्रदीपजी, न्यायालयामध्ये आज नेमकं काय घडलं? आज न्यायालयामध्ये आरोपींना हजर केलं गेलं, दोन्ही आरोपींना, आणि न्यायालयाने दोन्ही बाजू पोलीस कस्टडी द्यावी की जेल कस्टडी द्यावी याबाबत ऐकून घेतल्या। नक्कीच, धन्यवाद प्रदीपजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण तपशीलवार माहितीसाठी।